चेन्नई एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यातून चोरीस गेलेले 14 लाख रुपयांचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले. या प्रकरणात एका आरोपीला अटक देखील करण्यात आली. वजिराबाद परिसरातील संजीव काबरा हे आपल्या पत्नीसह हैदराबादहून चेन्नई एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यात जालना येथे जात होते. 20 जानेवारीच्या सकाळी रेल्वेच्या डब्यातून काबरा यांच्या पत्नीच्या डोक्याखाली असलेली पर्स हिसकावून चोरटा पसार झाला होता. त्या पर्समध्ये 14 लाख रुपये किमतीचे दागिने होते. या प्रकरणी काबरा यांनी पूर्णा रेल्वे पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर नांदेड पोलिसांनी देखील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. काल आरोपी नांदेड येथील सराफा मार्केटमध्ये दागिने विकण्यास आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने छापा मारून आरोपीला अटक केली. आरोपी शेख इलियास शेख इसाक हा पूर्णा येथील मस्तानपुरा भागातील रहिवासी आहे. सध्या तो शहरातील मिल्लत नगर येथे राहत असल्याची माहिती आहे. आरोपीची झाडाझडती घेतली असता तब्बल 14 लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे मुद्देमाल आढळून आले. दरम्यान आरोपीने आणखीन काही गुन्हे केले का याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. दिनांक 19 जानेवारी रोजी रेल्वे पोलीस स्टेशनचा जो गुन्हा आहे 99/2020 या गुन्ह्यामध्ये फिर्यादी संजीवजी काबरा हे रेल्वेने प्रवास करत असताना नांदेड आणि पूर्णा या दरम्यान त्यांची पर्स चोरीला गेलेली होती. यामध्ये एकूण मुद्देमाल 14 लाखाचे हिऱ्याचे डायमंडचे डायमंडचा सेट यामध्ये गेलेला होता. तो मुद्देमाल आमच्या तपास पार्टीला पोलीस पार्टीला मिळालेला आहे. आरोपीसहित आम्ही तो ताब्यात घेतलेला आहे. यामध्ये फिर्यादीचे म्हणजे महिलाचे जे नेकलेस त्याबरोबर 2 कानातील टॉप्स हिऱ्याचे 2 हिऱ्याच्या बांगड्या आणि 1 ब्रेसलेट अशा प्रकारे ताब्यात मिळालेलं आहे. सर आरोपी पकडला कसा तुम्ही? आरोपीच्या बाबतीत आम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीने माहिती मिळाली. आरोपी ज्यावेळी हे विकण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी संबंधित ज्वेलर्सला त्याची शंका आली की इतक्या महागड्या स्वरूपाचे दागिने याच्याकडे कसे आले. तर यामध्ये पोलिसांकडे त्यांनी तात्काळ माहिती दिली आणि त्यावरून आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्या पूर्ण मुद्देमाल मिळालेला आहे. आणखीन काय त्यानं गुन्हे वगैरे केले असतील काय? त्यासंबंधी आम्ही आता अजूनही तपास करत आहोत. विशेष करून असे आरोपी रेल्वे स्टेशनच्या किंवा रेल्वे परिसरात गुन्हे दाखल असू शकतात.